नोव्हेंबरपासून प्रत्येक शाळेत आपण ह्या मुलांना रुबेला आणि मिझल्सचा एक ॲडिशनल म्हणजे एक अतिरिक्त डोस देणार आहोत. तुम्ही डोस अगोदर घेतला असेल किंवा नसेल हा मुद्दा नाही, तरीसुद्धा शाळेत जेव्हा हा डोस दिला जाईल आपण कृपया करून आपल्या मुलाला मुलीला हा डोस जरुरी अगदी आतुरतेने हा डोस द्यावा. आणि हे दिल्याने ह्या मुलांनाच नव्हे तर पुढची आपली जी येणारी जनरेशन आहे त्या मुलांना देखील जे विकार होतात रुबेल्यामुळे मिझल्समुळे ते होणार नाहीत. म्हणून फक्त आपल्या ह्या पिढीसाठी नाही तर आपल्या पुढच्या पिढीसाठी हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हे जे लसीकरण होणार आहे हे खूप चांगल्या दर्जेचं आहे, त्यासाठी जे नीडल्स यूज करणार आहेत, सिरिंज यूज करणार आहेत, ह्या प्रत्येक गोष्टीची चांगली चौकशी झालेली आहे, खूप अत्यंत चांगल्या दर्जाचे आहेत. पण प्रत्येक मुलाला मुलीला हे मिळणं अगदी अगदी आवश्यक आहे. तेव्हा आपण कृपया करून शाळेत आपल्या मुलांना, शाळेतल्या टीचर्सना किंवा पालकाने शाळेत जाऊन भेटून आपण आतुरतेने हे करावं की आपल्या मुलांना नोव्हेंबरपासून ह्या कार्यक्रमात सामील करून त्यांना ही लस मिळालीच पाहिजे असं कृपया करून आपण पाहावं. कुठलेही रूमर्स जे येतात, कुठलेही चांगलं काम करायला गेल्यावर त्याच्यात कोण ना कोणतरी डाऊट्स हे मनात निर्माण करत असतात, आपण कृपया ह्याच्यावर बिलीव्ह करू नये. हा सरकारीच नव्हे तर प्रत्येक डॉक्टर मेडिकल असोसिएशन्सने ह्याचा पाठिंबा दिलेला आहे. त्याची माहिती तुम्ही तुमच्या पीडियाट्रिशियन किंवा बाळरोग तज्ज्ञाकडे किंवा तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे विचारू शकता. काही डाऊट असेल तर वॉर्ड ऑफिसरला जाऊन तुम्ही भेटून ही माहिती विचारू शकता. पण कृपया करून ही संधी वाया जाऊ देऊ नये आणि आपल्या मुलाला हे लसीकरण करून घ्यावं. हे कम्प्लिटली मोफत आहे, ह्याच्यात काही खर्च नाही आहे. कोणी जर पैसे मागत असेल तर कृपया देऊ नका, कारण हे सरकारच्या तर्फे फ्री आणि मोफत दिलेलं आहे. तेव्हा तुमच्याच मुलांना नव्हे, आजूबाजूच्या शेजाऱ्यांना, ओळखीच्या लोकांना, प्रत्येकांना सांगा आणि नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या कार्यक्रमात तुमच्या मुलांना आणि आपल्या राज्याला, देशाला मिझल्स आणि रुबेलाहून मुक्त करायचं हा एक निर्धार करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.